मंडळी नमस्कार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद आपल्यासाठी नवीन नाही। बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे। सध्या या प्रश्नाकडे केंद्र सरकारचंही लक्ष नाहीये आणि राज्य सरकारचं पण। या सीमा वादात आता नवे वादाची भर पडली। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटकाला लागून आहेत। या जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर हा नवा वाद उद्भवला आहे। काय आहे हा वाद पाहूया। नमस्कार, मी मयूर, लँटर मराठीत आपलं स्वागत आहे। कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या हद्दीत तात्पुरते चेकनाकी उभारल्यामुळे हा वाद निर्माण झाला। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या कसगी गावाची सीमा कर्नाटकाला लागून आहे। या सीमेवर कर्नाटक पोलिसांनी हे चेक नाके उभारले आहेत। सीमा नाके हे नेहमी आपापल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात। मात्र गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांनी खसगी भागात नुकतीच पाहणी केली आणि या भागात कायमस्वरूपी चेक नाके उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली। यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। नेमकी सीमा कुठे आहे यावरून दोन्ही राज्यांच्या महसूल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली। या वादाविरोधात येथील शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक पोलिसांची ही घुसखोरी कायदेशीररित्या रोखावी, तसेच सामाजिक सलोखा राखावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे। हा सीमा वाद वेळीच रोखला गेला नाही तर आगामी काळात हा वाद चांगलाच पेटू शकतो, त्यामुळे वेळीच पावले उचलावीत असं देखील त्यांनी निवेदनात म्हटलंय। या सगळ्या सीमावादावर खसगी ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण पाहूया। महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेपासून 100 ते 150 फूट अंतरावर अतिक्रमण करून कर्नाटक पोलीस दलाच्या वतीनं चौकी उभारण्याचा प्रयत्न केला, त्याला स्थानिक कसगी गावच्या नागरिकांनी तसेच स्थानिक पुढाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर प्रशासनाला ग्रामपंचायतमार्फत निवेदनाद्वारे कळवण्यात आलं। दरम्यान हा वाद सहमतीने सुटला असल्याची प्रतिक्रिया उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे। दिनांक 27 जून 2021 रोजी गट नंबर 377 मौजे कसगी तालुका उमरगा येथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये कोविड तपासणी नाका उभारण्याचं काम कर्नाटक प्रशासनाने हाती घेतल्याची बाब निदर्शनास आलेली होती। त्यानुसार काही ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर महसूल प्रशासनाने तातडीने तिथे भेट देऊन तिथे पाहणी केली आणि कर्नाटक प्रशासनाशी चर्चा करून कर्नाटक शासनाच्या हद्दीमध्येच तपासणी नाका उभारावा या दृष्टीने त्यांना सूचित केलं आणि दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनांनी सहमतीने हा विषय सोडवला। यामध्ये कोणताही गैरसमज करून नागरिकांनी घेऊ नये, पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही। कोविड-19 डेल्टा व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्य आता खबरदारीची भूमिका घेत आहेत आणि त्या दृष्टीने तपासणी करण्याची भूमिका दोन्ही जिल्ह्यांनी ती दाखवलेली आहे आणि यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये याची जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे। लँटर मराठीचे व्हिडिओ पाहताय ना, काही सूचना प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। लँटर मराठीच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा। पाहत राहा लँटर मराठी।